श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था लिमिटेड दत्तनगर यांची 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीत संपन्न झाली. वार्षिक सभेचे नोटीस वाचण्यापूर्वी सभासदांनी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. दत्त भंडारावर लोकांचा, सभासद, संचालक यांचा विश्वास असल्याचं हे प्रतीक आहे. लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारच्या वेळेचं बंधन अगर सुट्टी न घेता सेवा सुरू ठेवून ग्राहक सेवेला प्राधान्य देण्यात आलं. तसेच ग्राहकांनीही संस्थेवर निष्ठा ठेवून इथूनच जीवनोपयोगी मालाची खरेदी केली. पर्यायाने संस्थेच्या विक्रीत वृद्धी होऊन भरीस वाढ झाली. कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था दौलायमान अवस्थेत असताना परिसरातील असंख्य ग्राहक, शेतकरी, सभासद, पुरवठादार, कर्मचारी व हितचिंतक यांच्या निस्सीम विश्वासामुळेच आपली संस्था अशा संकटातूनही अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे. याशिवाय संपूर्ण संचारबंदी काळात आमच्या तमाम ग्राहकांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू न देता सेवा देता आली याचं मनस्वी समाधान व आनंद होत आहे. भागातील जनतेच्या वेळेची, श्रमाची व पैशाची बचत व्हावी व सर्वसामान्यांना उत्तम प्रतीच्या, स्वच्छ व निर्मळ अशा जीवनोपयोगी वस्तू एकाच छताखाली वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात हा उदात्त हेतू ठेवून या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी श्रीदत्त भांडार समूह यांनी स्थापन केलेला हा समूह आज देशात लौकिक प्राप्त झाल्याने, तसेच या उद्योग समूहाचा अविभाज्य घटक आपली संस्था असल्यानं याचा आनंद व अभिमान आहे. स्वर्गीय साहेबांचं कर्तृत्वामुळेच हे घडलं असल्यानं आजच्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या संपूर्ण कार्याला सलाम असे उद्गार दत्त भंडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी व्यक्त केले. यावेळी जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे यांनी नोटीशीचं वाचन केलं, तर प्रकाश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी बँकेचे सर्व संचालक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, तसेच यावेळी भाऊसो पाटील, दीपक ढोणे, शाहजान वाडकर, किशोर जो, सुहास मडिवाळ, संतोष सुतार हे उपस्थित होते. दत्त भंडाराचे 38वी वार्षिक सभेला उपस्थिती यांनी लावली. सर्व विषय एकमताने मंजूर केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतरावदादा पाटील म्हणाले, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन अगर सुट्टी न घेता ते सुरू ठेवून ग्राहक सेवेला चांगलं प्राधान्य दिल्याबद्दल सर्व महिलांचं त्यांनी कौतुक केलं व त्यांचे आभारी मानले. त्यानंतर ते सविस्तर काय म्हणाले हे आपण पाहू. अशाही परिस्थितीमध्ये जे लोक इथे येऊन काम करून ग्राहकांना सेवा देण्याचे काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मी त्यांचं कौतुक पुन्हा एकदा करतो. मग अशी नूतनीकरणाचा प्रश्न आला, दरबू आमच्या संस्थेचे भाग भांडवल एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे आणि स्वतःचं देखील भांडवल आहे, कुठलं भांडवल उभं करण्याची जरूर नाही या संस्थेकडं. ते भांडवल नक्कीच आहे आणि त्यातून एक आधुनिकतेच्या पद्धतीनं मुंबईमधले काही इंजिनियरना बोलवून चांगल्या पद्धतीने आपण त्याचे नूतनीकरण करण्याचे कल्पनेत निघालं. 30 ते 35 लाख रुपये खर्च येणार आहे, कुठनंही उभं करण्याची गरज नाही. संस्थेची एवढी ताकद निर्माण झाली आहे, त्या संस्थेच्या ताकदीत हे आम्ही उभं करणार आहे. त्यामुळं तिथल्या लोकांना देखील आधुनिक मॉलमध्ये ज्या पद्धतीचं मिळतं किंवा तिथं काही सर्व्हिस असतील त्या पद्धतीनं देण्याच्या दिशेनं प्रयत्न आहे. राजू पाटलांनी मगाशी सांगितले की सहकारी संस्था किंवा भांडार चालवणं इतकं सोपं साधन आहे, भयंकर अडचणी आहे. खाजगीवाला काही कसंही करतोय, तो जीएसटी लावत नाही, कर लावत नाही, कसंही आणतो माल विना पावतीच्या आणतो, तसं इथं करता येत नाही. सहकारी संस्था अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारणा करावं लागतात, कुठल्याही कायद्याचा सोडून काम करता येत नाही. तरी राजू सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन आज 1 कोटीपर्यंत स्वतःचं भांडवल या संस्थेचं बँकेत ठेव ठेवून म्हणून आहे. हे लक्षात घ्या, बारकाव्यानं इतकं बघितलं जातं, जीएसटी असेल, बाकी कर असतील किंवा काय असेल, माल घेत असतानाच अत्यंत चुकंदळपणे आणि चांगल्या पद्धतीनं माल घेण्याचा प्रयत्न या संस्थेत काम करणारे सगळे लोक घेतात आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना सर्व्हिस देण्याचं काम करतात. आमच्या या भांडारच्या माध्यमातून तांदूळ महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं भरतोय, 1 महिनापर्यंत ते चाललेलं असतंय. त्याच पद्धतीनं आपल्या भागातल्या लोकांना, कोकणातला चांगला आंबा मिळावा म्हणून देखील आंबा महोत्सव देखील या ठिकाणी भरवला जातो आणि त्याला देखील 7 लोकांच्याकडनं चांगला